आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महिला आमदार सौ जोल्ले यांच्यावरील टीका खपून घेणार नाही. महिला ही जगाची माता, तिचा अपमान करणाऱ्यांची खैर नाही. महिला ही जगाची माता आहे, तिचा अपमान करणाऱ्यांची खैर नाही. महिला आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्ते दादासाहेब जाधव यांनी काँग्रेस नेत्यांसह जोशी गटाला दिला. आज महानकार न्यूज चॅनलच्या या खास मुलाखतीसाठी आपल्या सोबत गळगा ग्रामपंचायतीचे सदस्य दादासाहेब जाधव, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्रीकांत बन्ने, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव सुकुरे व कार्यकर्त्यांची एक बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. आज गळदगा परिसरामध्ये भाजपला वाढता पाठिंबा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की कोणत्या पद्धतीने त्यांची रणनीती भाजपची आहे आमदार शशिकला जोल्ले यांच्या विजयासाठी व पुढील त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी कोणत्या पद्धतीने त्यांनी कार्यकर्त्यांच्या सह ग्रामस्थांची मने वळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज आपल्यासोबत ग्रामपंचायतीचे सदस्य दादासाहेब जाधव साहेब आहेत. साहेब नमस्कार. मी पहिल्यांदा महानकार न्यूज चॅनलच्या या खास मुलाखतीसाठी स्वागत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो. निपाणीच्या या निवडणुकीत भाजप व काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर होणार आहे असं परिसरामध्ये या चिन्ह दिसत आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विरोधात या विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांच्या विरोधात प्रचारामध्ये काँग्रेसचे नेते व विशेष करून या भागाचे या परिसराचे माजी आमदार सुभाष जोशी सर कुठल्या कुठल्या थरावर जाऊन प्रचारामध्ये आमदारांच्या विरुद्ध एक शब्दांचा बडीमार व हे करत आहेत, या संदर्भात आपण काय सांगू शकाल? नमस्कार महानकार्याला आणि माझ्या निपाणी भागातील जनतेला. 2018 जी कर्नाटक विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि आमच्या निपाणी भागच्या विकास रत्न व लाडक्या आमदार सभापती शशिकला जोल्ले वहिनी या तुफान मताधिकेने निवडून यात मात्र किरण मात्र शंका नाही. आताच आमचे मान कार्याचे आमचे पत्रकार आर्गे साहेब यांनी विचारलं की प्राध्यापक सुभाष जोशी सरांनी कोणत्या प्रकारे वहिनींच्यावरती भाषणाचा भडीमार करताय. खरंच मला असं सांगावंसं वाटतं की निपाणीचे आमदार एक महिला आमदार आहेत आणि महिला आमदार असताना सुभाष जोशींनी अनेक प्रकारचं म्हणजे ते एक वाईट शब्द बोललेले आहेत. तत्पूर्वी मी एवढं सांगेन, ज्या आमच्या महिला आमदार सौ शशिकला जोल्ले वहिनी एक महिला आहेत आणि महिलांच्यासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीचं सामाजिक कार्य केलेलं आहे, नंतर राजकारण केलेलं आहे आणि आमदार शशिकला जोल्ले यांनी आपले महिला म्हणजे एक माता आहे, आपली बहीण आहे आणि देवी देखील आहे समजून आजपर्यंत बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि चिकोली जिल्ह्यामध्ये आणि निपाणी तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीची फळी उभा केलेली आहे आणि असं असताना सुभाष जोशी सरांनी वहिनींच्या मायक्रो फायनान्सच्या जे काय लोनच्या स्वरूपामध्ये कर्जाच्या स्वरूपामध्ये देतात ते सरांनी असं म्हटलेलं आहे की शशिकला जोल्ले आमदारांनी जे काय मायक्रो फायनान्सचं कर्ज देऊन सर्व महिलांना वाम मार्गाला लावलं हे असं या प्राध्यापक सुभाष जोशींनी स्पष्ट जाहीर सभेमध्ये बोललेलं आहे. मी सुभाष जोशी सरांना विचारायचं आहे. सर 2 मिनिट थांबा. वाम मार्ग हा शब्दाचा अर्थ काय होतो? तो शब्द सार्वजनिक क्षेत्रामध्ये वापरला जातो की नाही याचा भान न ठेवता काही तुमच्या आरोपानुसार ते काही ठिकाणी बोललेत असं तुमचं म्हणणं आहे, या संदर्भात तुम्ही काय त्यांना उत्तर देऊ शकाल? तेच मला असं वाटत सांगावं असं वाटतं. प्राध्यापक सुभाष जोशी सर हे स्त्री चळवळीतील एक महान नेते असं समजत होत, परंतु सरांना एवढं मला विचारायचं आहे की जर करता या निपाणी भागातील
माझ्या माता भगिनींना तुम्ही वाम मार्गाला लागलेत म्हणतात. तुम्हाला माझा एक सवाल आहे या माध्यमातून, महान कार्याच्या चॅनल मधून. सर, तुम्ही स्त्री चळवळीचे कर्तव्यगार नेते आहात, तुमची देखील आई आहे. तुम्ही वाम मार्ग हा शब्दाचा अर्थ सांगावा नसल्यास येत्या काळामध्ये, येत्या 12 तारखेला तर तुम्हाला धडा शिकवणारच, परंतु एका मातेला आणि एका बहिणीला वाम मार्ग हा शब्द तुम्ही सांगितला नाही, तरी आम्ही तुम्हाला कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये, आज कर्नाटक सरकारची 12 तारखेला इलेक्शन होईल तत्पूर्वी या माध्यमातून सांगतो महान कार्याच्या, सर तुम्ही जाहीर माफी मागावी नसल्यास तुम्हाला माझ्या माता भगिनी सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुभाष जोशी सर अमूल्य फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिलांची दिशाभूल व पिळवणूक करत आहे, असे एक आरोप आहे सुभाष जोशी सरांचा. असं एक समजलं जातं की महिलांच्या साठी आमदार शशिकला जोल्ले यांनी गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये महिलांच्यासाठी, विशेष करून महिला सबलीकरण यासह बचत गटासाठी त्यांनी एक चांगल्याच पद्धतीने उपक्रम राबवलेले दिसून येत आहे. पण सुभाष जोशी सर त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते महिला बचत गटावर जास्तीत जास्त त्यांनी फोकस ठेवून एक भाजपला एक प्रकारे एक हिप्नोटिझम करण्याचा एक प्रयत्न त्यांनी चालवला आहे, असं एक तुमच्याकडून समजलं जात आहे. याच अनुषंगाने एक निगडीत तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. हलसिद्धनाथ कारखान्याला बिरेश्वर बँकेकडून कर्ज उपलब्ध झालं आहे असं समजलं जातं, या संदर्भात आपण काय सांगू शकाल आपल्या जनतेला? आताच तुम्ही खरोखर एक चांगला प्रश्न उपस्थित केला. मला वाटतं 3 ते 5 वर्षाच्या पूर्वी स्वर्गीय कारखान्याचे चेअरमन बाबासाहेबांना सासणे दादा हे चेअरमन असताना, कारखान्याची अवस्था बिकट झालेली असताना, त्यांना कोणीही देखील कर्ज रूपात देत नव्हतं. त्यावेळेला बाबासाहेब सासणे स्वर्गीय यांनी आणि सर्व संचालक मंडळांनी, त्यावेळेला सर देखील होतेच, त्यांनी अण्णासाहेब जोल्ले यांना, सहकार मर्षी अण्णासाहेब जोल्ले यांना विनंती केली की तुम्ही कारखान्यासाठी कर्ज द्या. त्यावेळेला अण्णांनी एकच निर्णय घेतला की ती सहकार चळवळ आहे आणि माझा हलसिद्धनाथ वाचला पाहिजे, माझं सोप जे काय असेल, माझी बिरेश्वर बँक जी आहे ती तुमच्या पाठीशी उभा करतो म्हटले. आणि ज्यावेळेला अण्णांनी कर्ज दिलं त्यावेळेला तो कारखाना उभा चांगल्या पद्धतीने चालू लागला आणि त्यावेळी सर आमच्याच पाठीशी होते आणि सरांना देखील हे माहीत आहे. सर वेळोवेळी सांगत आहेत की अण्णासाहेब जोल्ले, शशिकला जोल्ले, मायक्रो फायनान्स. मग मला विचारायचं आहे सरांना, सर अमोल्य मायक्रो फायनान्स बद्दल बोलता तर तुम्ही हलसिद्धनाथ कारखान्याला जे कर्ज घेतलेलं आहे ते तुम्हाला चालतंय, त्यावेळेला मला विचारायचं सर तुम्ही किती वेळा कोणत्या कोणत्या मार्गाला लागला हे मला सांगायचं. एकंदरीत बिरेश्वराचं कर्ज हलसिद्धनाथला चालतो पण अमूल्य मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिलांना तो कर्ज चालत नाही, असा एक तुमचा एक सरांना एक तुम्ही एक सवाल टाकला आहात. कोणत्या इश्वी मध्ये बिरेश्वरच्या माध्यमातून हलसिद्धनाथ कारखान्यासाठी कर्ज उपलब्ध झाला आणि तो किती कोटीचा होता? मला वाटतं मला म्हटल्याप्रमाणे मला 2012 साली बहुतेक वाटतंय मला ते बिरेश्वर बँकेचं कर्ज त्यांना देण्यात आलं आणि कर्ज मला वाटतं आत्ताच्या घडीला 12 कोटीपर्यंत आहे सत्य आहे. आणि मी एवढं सांगेन की 12 कोटीचं कर्ज तरी त्यांनी घेतल्यातच, परंतु आता एक सर अनेक एक ठिकाणी बोलत आहेत की कोण कर्ज घेतलंय ते द्या म्हणून तुम्ही जाहीर सभेत बोलत आहात. सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आता या माध्यमातून, ज्या वेळेला यामध्ये कर्नाटक सरकारमध्ये काँग्रेस सरकार आहे आणि सहकार मंत्री मला वाटतं त्यांचं महादेव अप्पा हे आले होते आणि तुम्हाला सांगितलं होतं की कर्नाटक सरकारकडून तुम्हाला 22 कोटी देतो म्हटलं होतं, त्यावेळेला तुम्हाला 22 कोटी देतो म्हटलेल्या कर्नाटक सरकारनं कारखाना वाचवण्यासाठी तर ते 22 कोटी दिलं नाही, परंतु मी या शब्दात सांगेन की सरांना सहकार रत्न पुरस्कार का दिला हे मला मी सांगायचं या जनतेला. सहकार रत्न पुरस्कार फक्त सरांना देण्यात आला तो म्हणजे सरांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली. मला एवढं सरांनी सांगायचं आहे 1981 साली या निपाणी भागामध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये तंबाखूचं आंदोलन चालू झालं, शेतकरी स्वाभिमानी शेतकऱ्यांचं आंदोलन चालू झालं तंबाखूचं, त्यावेळेला
महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, स्वर्गीय शरद जोशी साहेब, आणि हेच मला वाटतं जे काय आता आम्ही म्हणत आहोत सुभाष जोशी सर, हेच दोन मोर्चे होते. मला आज वाटतंय की सुभाष जोशी शरद जोशी वर स्वर्गामधून विचार करत असतील, आणि मी देखील सुभाष जोशींच्या डोक्यातलं एक सांगतो, त्यावेळेला हेच म्हटलं होतं, ज्यावेळी शांततेत आंदोलन चालू होतं त्यावेळेला कर्नाटक सरकारमध्ये काँग्रेसचं आर गुंडूराव सरकार होतं, आणि त्यांनी फक्त एकच 1 एप्रिल 1981 साली गोळीबार गाठला, आणि त्यामध्ये माझ्या निपाणी भागाचा 14 शेतकऱ्यांचं रक्त सांडलं. आणि त्यावेळेला हे जे काय नेते म्हणून घेतात, त्यावेळेला म्हटलं होतं ज्या माझ्या 14 शेतकऱ्यांचं जे रक्त सांडलेलं आहे ते कधीही मी विसरणार नाही, आणि या भ्रष्ट आणि नालायक काँग्रेसवाल्यांच्या संघट जाणार नाही म्हणून याच सुभाष जोशी सरांनी सांगितलं होतं. आणि हे आंदोलन झाल्यानंतर जो काय हलसिद्धा सहकारी कारखाना झाला तो या 14 शेतकऱ्यांचं रक्त साडल्यानंतर हा शेतकरी हलसिद्धा उभारलेला आहे, आणि त्याचे चेअरमन हे सुभाष जोशी सर आहेत. त्यांना त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची दखल नाही, रक्त सांडलेल्याची बी दखल नाही. मी सुभाष जोशी सरांना सांगतोय, सुभाष जोशी सर तुम्हाला सहकार रत्न मिळणार म्हणून तुम्ही काँग्रेस संघट गेलात, परंतु माझ्या रक्त सांडलेल्या शेतकऱ्यांची तुम्हाला अजून देखील आठवण नाही, म्हणून तुम्हाला कुठं कुठं घडत गया गावामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला एवढंच सांगायचं या माध्यमातून, स्त्रीला महिलेला अजूनही तुमचं आवरून बोला. तुमच्या सूनबाई देखील हेच बोलत म्हणत आहेत, परंतु माझी जी माता भगिनी आहे ती खंबीरपणे आमदार सभापती शशिकला जोल्ले यांच्या पाठीशी आहे. आणि एक जाता जाता सांगायचं सर, हा विकास करत असताना तुम्ही सांगितलाय, कितीतरी वेळा सांगितलाय आम्हा सर्वांना, की तुमचं एक म्हणणं असं असेल मला विचार, की गेल्या टायमाला वहिनींना सपोर्ट द्यायचं पाठिंबा दिला, या टायमाला काकांना दिला, कारण म्हणजे तुमचं एक चतुर बिरबल प्रमाणे तुम्ही नाटक करतात आणि ते ढोंग पण चालणार नाही. कारण मला जनतेला सांगायचं आहे, सुभाष जोशी सर या निपाणी भागात मतदारसंघातला सुभाष जोशींचं म्हणणं आहे मंत्री होऊ नये, वहिनी मंत्री होणार म्हणूनच सुभाष जोशी सर वहिनींच्यावर टीका मारत ओरडत सुटलेले आहेत. अनेक मला सांगायचं आहे त्यांचं म्हणणं आहे हलशी नाथ सहकारी सरकारना कारखानाचे वाट लागली चालेल परंतु माझा फायदा झाला पाहिजे म्हणणाऱ्या सुभाष जोशींना साक्षात आहे हलशीदनाथ, निपाणी भागातला हलशीदनाथ देवा साक्षात आहे, आणि सर तुमचं वाटूळ होईल परंतु या जनतेचं वाटूळ होणार नाही हे लक्षात ठेव. आज बरेच त्यांनी माहिती सुभाष जोशी सरांच्या बद्दल, हलशीदनाथ कारखान्याबद्दल व या परिसरातील राजकीय घडामोडीबद्दल त्यांनी चांगलाच उत्तर व जनतेला जनतेसमोर काही प्रश्नांची उत्तर जनतेला माहिती नव्हते ती सुद्धा त्यांनी सोडवण्याचा एक प्रयत्न जाधव साहेब यांनी या ठिकाणी केलेला आहे. आपण थोडस ग्रामपंचायत अध्यक्ष श्रीकांत बन्ने यांच्याकडे थोडस वळूया की असा एक आरोप ग्रामपंचायतीवर या गावातील किंवा या परिसरातील बोच जिल्हा पंचायती परिसरातील नेते करत आहेत की गळदगा ग्रामपंचायतीला किंवा गळदगाच्या विकासासाठी आमदार जोल्लेंनी काहीच निधी दिला नाही किंवा विकास साधला नाही असा एक त्यांचा आरोप आहे. तुम्ही काय सांगाल या त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून? मानकर न्यूज चॅनलला मी अभिनंदन करतो. आमचं माननीय सौ शशिकला जोल्ले वहिनी 5 वर्षामध्ये गळदगा गावात आमच्या ग्रामपंचायतीला 25 ते 26 कोटीचे अनुदान आणून गल्ली गल्ली रस्ता गटारे आणि मूलभूत सौकर्यासाठी व्यवस्थित पक्षपात न करता व्यवस्थित कामाचे अनुदान आमच्या भरघोस दिलेलं आहे. त्याप्रमाणे आमच्या पंचायतीला एक पाठीमागची काव लोकांची जनसामान्यांची काय एक पंचायती म्हटलं तर काय आतापर्यंत कळत नव्हतं. आता पंचायती म्हणजे काय आणि गावची विकास म्हणजे काय हे घडवायचं काम सौ शशिकला जोल्ले वहिनी केलेलं आहे. आणि अजून मी त्यांचं असं विचार आहे, आमचं गळदगा गाव 91 निपाणी विधानसभा मतक्षेत्रामध्ये आणि भोज झडपीमध्ये गळदगा गावची एक विकास व्हावा आणि शेतकऱ्यांना आणि युवकाला आणि महिलाला व्यवस्थित ते कामाची पूर्तत्वा करायची घट निर्णय घेतलेला आहे. आणि येत्या 12 तारखेचं कर्नाटक सरकारच्या विधानसभा चुनावणीत आमच्या गळदगा गाव एवढं नाही निपाणीचं सर्व जनसामान्यांची
40,000 की जास्तीत जास्त लोकांनी जिंकण्याचे घट निर्णय घेतलेला आहे. किती घर ग्रामपंचायत किंवा घर घेण्यासाठी तुम्ही किती निधीचा वापर वहिनीने केला हे मात्र सांगितलं नाही, हे थोडं जनतेला सांगाच पाठवून आहे. वहिनीने आतापर्यंत आम्हाला 25 कोटीची काय अनुदान आम्हाला दिलेलं आहे. सर्व आता कामाच्या तुम्ही जाऊन गल्लोगल्ली आणि डांबरीकरण आणि कुठं कुठं एससी कॉलनी आणि पक्षपात म्हणत सगळं समाजाची समुदाय भवन असून दे, शादी महल असून दे, अनेक आंबेडकर भवन, अनेक गल्लीतलं फेवर ब्लॉक, सीसी रस्ता, डांबरीकरण आणि चरंडी व्यवस्था आणि कोळी बॉय म्हणजे बोरवेल व्यवस्था आणि शेतकऱ्यांना गंगा कल्याण योजना, भरपूर योजना करून 27 कोटीचे वर अनुदान सामान्य जनतेला पोच झालेला आहे. धन्यवाद साहेब, आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून माहिती दिल्याबद्दल. तुमचं आज आपल्या बरोबर निपाणी दलित समाजाचे भाजप मोर्चा अध्यक्ष श्रीमान लक्ष्मणराव शुपुरे साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी जाणून घेऊया की 2013 नंतरची परिस्थिती व 2013 आत्ताची परिस्थिती, विशेष करून दलित समाजासाठी हा राजकीय घडामोडी कसा व कोणत्या पद्धतीने लाभला गेला. साहेब नमस्कार, तुमचं मानकार न्यूज चॅनलसाठी तुमचं सहर्ष स्वागत करतो मी. या ठिकाणी आपण भाजप मोर्चा दलित समाजाचे अध्यक्ष म्हणून काम कार्यरत आहात. 2013 नंतर व आताच्या परिस्थितीत दलित समाजासाठी कोणत्या पद्धतीने राजकीय घडामोडीचा एक प्रवास किंवा अनुभव आला असेल? धन्यवाद महानकार्याला, म्हणजे मला हे संधी मिळाले की दलित समाजाला किंवा माझ्या क्षेत्राला खरोखरच दलित समाजचं काम काय झालंय ते सांगण्यासाठी तुम्ही उपलब्ध करून दिलंय. मला असं वाटतंय की 2013 ते 1956 पासून जो काय ह्या क्षेत्राला काम झालंय, माझा अंदाज ना आता 2013 नंतर आतापर्यंत जल्लेवहिनीने काम केले 103 कोटीचं फक्त निपाणी क्षेत्राचं दलित समाजाला काम केलेलं ऐतिहासिक हे कार्य आहे. हे 1956 ते 2013 पर्यंत सुद्धा एवढं कोणीही कुठल्याही पक्षाचं एवढं काम कोणीही नेते अजूनपर्यंत केलेलं नाही, हे ऐतिहासिक घटना आहे. माझा असं मला असं वाटतंय शेंदूर ते बोरगाववाडी आणि गळतगा ते हदनाळपर्यंत प्रत्येक गावात कुठलेही एक सुद्धा गाव असं मिळणार नाही की ह्या गावाला गंगा कल्याण किंवा दलित समाजच्या गावाला जल्लेवहिनीचं काम पोहोचले नाही असं मला जाहीर आव्हान आहे की कुठलेही एक सुद्धा गाव तुम्ही सांगाल की जल्लेवहिनीचं हा दलित समाजाला काम पोहोचले नाही, त्याला मला जाहीर हे आहे म्हणजे आव्हान आहे की कोण पण सांगू दे की हा गावात किंवा दलित समाजच्या गल्लीला जल्लेवहिनीचं काम पोहोचलं नाही. हे ऐतिहासिक कार्य आहे आणि आता मला असं वाटतंय की हे इलेक्शनचं अगोदर दलित समाज सज्ज आहे की जल्लेवहिनीला आम्ही आता निवडूनच दिलंय असं आमचं मनात आहे आणि बहुमताना माझा अंदाज कमीत कमी 30-35 हजारचं वर जल्लेवहिनी निवडून आल्यासारखं आहे. आम्ही सगळं सज्ज आहे, दलित समाज पूर्ण समजून घेतलेला आहे. आतापर्यंत जातीचं निंदन किंवा जातीच्या विषयाला लोकांचं ह्याच्यावर गैरसमजू करून मत डायव्हर्ट करत होतं ते सगळ्यांनी आता समजलंय. जल्लेवहिनी सरकार आतापर्यंत कोणीही काम केलं नाही, ह्या दैवत माननीय आमदार शशिकांत जोल्ल्यांना आम्ही दलित समाज कधीच विसरणार नाही आणि येत्याला इलेक्शन मध्ये आम्ही सगळ्यां 80% वर दलित समाजचं सगळं मतदान करून बहुमताला निवडून करणार असं मी जाहीर सांगतो. धन्यवाद चिपूर साहेब. या ठिकाणी आज विशेष करून महानकार न्यूज चॅनलच्या एक खास मुलाखतीसाठी आपण ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब जाधव साहेब, त्यानंतर श्रीकांत बन्ने साहेब आहेत, त्यांचे कार्यकर्ते पाटील साहेब आहेत. आज बरेच चांगल्या चांगल्या विषयावर आपण या राजकीय एकंदरीत घडामोडीवर चांगल्या पद्धतीने एक आपल्याला माहिती देऊन जनतेला माहिती देऊन आम्ही विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही सामोरे जाऊन आणि संवाद चांगल्या पद्धतीने साधल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी पुनश्च अनेकदा या आपल्या महानकार न्यूज चॅनलच्या वतीने जाहीर आभार मानून मी या ठिकाणी ही खास मुलाखत थांबवत आहे आणि मी गळतगावहून महानकार न्यूज प्रतिनिधी कृष्णार्गेसह कॅमेरामन अभिजित लट्टे.